नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी या आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनल मध्ये तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे। आज आपण चर्चा करतोय इयत्ता 10वी गणित भाग 2 वरती आणि 10वी गणित भाग 2 च्या सहामाही परीक्षेच्या तयारीच्या अनुषंगाने आपण चर्चा करतोय। तर या ठिकाणी बघा, महत्त्वाचे गुणधर्म आणि प्रमेय त्याचबरोबर सूत्रे जी आहेत त्यावरती आपण चर्चा करतोय। यामध्ये आज दुसरे जे प्रकरण आहे पायथागोरसचं प्रमेय यावर आपण चर्चा करणार आहोत। पायथागोरसचे प्रमेय या प्रकरणामध्ये नेमकी कुठली महत्त्वाची सूत्रे आहेत, ही जी व्हिडिओ आहे ही व्हिडिओ तुम्हाला तुमच्या पूर्वपरीक्षेसाठी त्याचबरोबर बोर्डाच्या परीक्षेसाठी सुद्धा खूप इम्पॉर्टंट ठरणार आहे। तर मित्रांनो बघूयात पायथागोरसचं प्रमेय या प्रकरणामध्ये कुठली महत्त्वाची सूत्र आहेत, कुठले महत्त्वाचे गुणधर्म आहेत आणि त्याचबरोबर काही गणितं सुद्धा आपण बघणार आहोत। व्हिडिओ खूप महत्त्वाचे आहे कारण गणितं जर सोडवायची असेल तर सूत्र आपल्याला अगोदर माहिती असणं गरजेचं आहे। सूत्र माहिती नसल्यामुळं आपलं गणिताचा ताळमेळ आपल्याला जमत नाही आणि आपल्याला गणितं सोडवायला जमत नाही, तर तेही सूत्र समजून घेणं गरजेचं आहे। तर जाऊयात पुढं जाण्याच्या अगोदर एक छोटीशी रिक्वेस्ट आहे, जर नवीन असाल मित्रांनो तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनलवर आणि अजूनपर्यंत आपला चॅनल सबस्क्राइब नसेल केला तर आत्ताच आपला चॅनल सबस्क्राइब करा आणि त्या बाजूला असलेलं बेलचं बटन सुद्धा दाबा, जेणेकरून मी अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल। तर बघा मित्रांनो, या ठिकाणी पहिला जो गुणधर्म आहे तो आपण या ठिकाणी बघूयात। आणि एक इम्पॉर्टंट गोष्ट आहे की आपला एक व्हॉट्सअपचा ग्रुप आहे, व्हॉट्सअपचा ग्रुप जर तुम्ही जॉईन नसेल केला तर व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये मी व्हॉट्सअपच्या ग्रुपची लिंक देतो, त्या लिंकवर क्लिक करून आपला व्हॉट्सअपचा ग्रुप जॉईन करा। त्यावर आपण वेगवेगळा अपडेट देत असतो एज्युकेशनल, ठीक आहे। बघा, काटकोन त्रिकोणामधील समरूपता, सगळ्यात पहिला या प्रकरणातला गुणधर्म आहे काटकोन त्रिकोणातील समरूपता। हा गुणधर्म का माहिती असणं गरजेचं आहे कारण ज्यावेळेस तुम्ही पायथागोरसचं प्रमेय सोडवता तर ते पायथागोरसचं प्रमेय सोडवत असताना या गुणधर्माचा वापर त्या ठिकाणी होत असतो। तर आपण बघूयात पायथागोरसचं प्रमेयामधला हा पहिला गुणधर्म काटकोन त्रिकोणामधील समरूपता म्हणजे काय। समजा एखादा काटकोन त्रिकोण आहे, हा बघा एम एन क्यू हा काटकोन त्रिकोण आहे। काटकोन त्रिकोण म्हणजे काय, ज्याचा एक कोण 90 मापाचा असतो त्याला आपण काटकोन त्रिकोण म्हणतो। या काटकोन त्रिकोणात काटकोनातून कर्णावर एक लंब टाकलाय, बरोबर। ज्यावेळेस आपण कर्णावर लंब टाकतो तो लंब टाकल्यामुळं जे दोन त्रिकोण तयार होतात, बघा हा एक नंबरचा त्रिकोण, हा दोन नंबरचा त्रिकोण आणि हा मोठा जो आहे ना तो तिसरा त्रिकोण, हे तीन त्रिकोण या ठिकाणी झाले, म्हणजे दोन नवीन तयार झाले आणि तिसरा ऑलरेडी आपल्याकडे होता। तर अशा प्रकारे हे तीन त्रिकोण जे आहेत ते एकमेकांशी समरूप असतात। म्हणजे कसं, बघा त्रिकोण यम एन क्यू, यम एन क्यू समरूप त्रिकोण, यम एन क्यू समरूप एम क्यू एन हा त्रिकोण, एम क्यू एन आणि समरूप त्रिकोण तिसरा कुठला बाबा त्रिकोण आहे आपल्याकडं एन क्यू, हा बघा एम क्यू, हा इथं जरा इथं आपण हा जो बिंदू आहे, एक मिनटं लक्षात घ्या, याच्यामध्ये एक छोटीशी गडबड आहे, क्यू क्यू डबल आला आहे, तर आपण याला काय नाव देऊ, याला काहीतरी वेगळं नाव देऊ, डी नाव देऊ, चला डी नाव देऊ। मग एम एन क्यू त्रिकोण एम एन क्यू समरूप त्रिकोण एम डी एन, ओके एम डी एन समरूप त्रिकोण एन डी क्यू, एन डी क्यू, एन डी क्यू। तर अशा प्रकारे हे तीनही त्रिकोण एकमेकांशी समरूप असतात हे लक्षात घ्यायचं आणि नंतर हा गुणधर्म जो आहे तो आपल्याला प्रमेय सोडवताना उपयोगी पडतो। यानंतर सगळ्यात इम्पॉर्टंट गुणधर्म ज्यावरती प्रश्न विचारले जातात, भूमिती मध्याचा गुणधर्म, इथे सुद्धा हा जो पॉईंट आहे त्याला आपण डी नाव या ठिकाणी देऊयात किंवा ओ नाव द्या, म्हणजे जरा बरं पडेल ओ नाव। तर हा जो गुणधर्म आहे हा गुणधर्म कसला आहे, तर भूमिती मध्याचा गुणधर्म, आणि यावरती प्रश्न विचारला जातो आणि आपण यावरती ऑलरेडी एक गणित पण आता घेणार आहोत। इथे काय माहिती आहे का, याच्यामध्ये जर आपण विचार केला, या आकृतीमध्ये जर आपण विचार केला तर या आकृतीमध्ये बघा एन ओ लंब एम क्यू आहे, एन ओ लंब एम क्यू आहे, म्हणून आपण काय म्हणणार की भूमिती मध्याचा जो गुणधर्म आहे, भूमिती मध्याच्या गुणधर्मानुसार, भूमिती मध्याच्या गुणधर्मानुसार एक सूत्र तयार होतं, गुणधर्मानुसार। इथं सूत्र कसं तयार होतं बघा, आकृतीवरून सूत्र तयार करता आलं पाहिजे। आता इथं जो लंब टाकला आहे एन ओ, याचा वर्ग करायचा, म्हणजे एन ओचा वर्ग बरोबर या दोघांचा गुणाकार, एम ओ गुणिले ओ क्यू, एम ओ गुणिले ओ क्यू। तर अशा प्रकारे हे सूत्र तयार होतं, एन ओचा वर्ग बरोबर एम ओ गुणिले ओ क्यू असं हे सूत्र आहे। तर ह्या आकृतीवरून सूत्र तयार करता आलं पाहिजे, तर त्याच्याशी रिलेटेड आपण एक गणित बघूयात। तर या ठिकाणी बघा, इथं सगळीकडं एन क्यू लंब एम पी, बघा एन क्यू लंब एम पी, इथं पी नाव आहे बरं का, या आकृतीमध्ये इथं पी नाव देऊ आपण, हां तीन आकृती तिन्ही ठिकाणी एकच आहे। तर हा प्रश्न ऑलरेडी मार्च 2019-20 आला होता, कोर्टाच्या परीक्षेला 2 वेळा येऊन गेला होता। तर इथं सूत्र कसं असणार आपलं, एन क्यूचा वर्ग, काय सूत्र तयार होणार, एन क्यूचा वर्ग बरोबर एम क्यू गुणिले क्यू पी, आत्ता मगाशी आपण बघितलं एम क्यू गुणिले क्यू पी सूत्र लिहिलं, आता किमती टाकू,
बघा याच्यामध्ये एम क्यू दिलंय 9 गुणिले क्यू पी दिलंय 4, 9 चौक किती झालं 36 बरोबर, या ठिकाणी एन क्यू चा वर्ग 36, एन क्यू चा वर्ग 36 मग एन क्यू किती 36 चा वर्गमूळ 6, तर अशा प्रकारे आपण सोडू शकतो। पण हा प्रश्न खूप वेळा परीक्षेला आलाय, या प्रकारचा प्रश्न येतो। समजा आकृती कधी कधी अशी दिली तुम्हाला, समजा इथं काटकोन दिला, इथून असा लंब दिला, इथं दिला पी, इथं दिला क्यू, इथं दिला आर आणि इथं दिला एस, मग इथं सूत्र काय तयार होईल, जसा इथं एन क्यू चा वर्ग होता तसा इथं क्यू एस चा वर्ग असेल, क्यू एस चा वर्ग बरोबर पी एस गुणिले एस आर, पी एस गुणिले एस आर, अशा प्रकारे आपल्याला हे सांगता येऊ शकतं। तर अशा प्रकारे हा गुणधर्म आहे भूमिती मध्याचा गुणधर्म, तो गुणधर्म आणि त्यावरचं आपण गणित सुद्धा बघितलेलं आहे। आता आपण पुढे जाऊयात, थोडंसं पुढे बघा, या ठिकाणी पायथागोरसचे प्रमेय। आता पायथागोरसचं प्रमेय आपल्याला माहिती आहे, काटकोन त्रिकोणामध्ये पायथागोरसचं जे प्रमेय आहे ते आपण जर समजून घेण्याचा विचार केला, तर पायथागोरसच्या प्रमेयामध्ये कसं असतं, काटकोन त्रिकोणामध्ये पायथागोरसच्या प्रमेयानुसार कर्णवर्ग बरोबर बाजूवर्ग अधिक बाजूवर्ग असतं। हे खूप वेळा आपण बघितलं, समजा इथं आहे ए, इथं आहे बी, इथं आहे सी, काय होतं कर्णवर्ग, कर्ण कोण आहे ए सी, ए सीचा वर्ग बरोबर बाजूवर्ग अधिक बाजूवर्ग, एक बाजू ए बी दुसरी बाजू बी सी, ए बीचा वर्ग अधिक बी सीचा वर्ग, हे आपण लहानपणापासून बघतोय। हे जे आहे आपण जवळपास पाचवीपासून हा गुणधर्म बघतोय, पाचवी सहावी सातवी आठवी नववी दहावीला आता आपण आलो, त्यामुळे हा गुणधर्म लक्षात राहिलं पाहिजे। ओके, आता यावर आधारित एक गणित पण आपण बघूयात। बघा यावर आधारित एक गणित आहे की काटकोन त्रिकोणाच्या बाजू 8 आणि 6 सेमी आहे। समजा हा काटकोन त्रिकोण आहे ज्याचं नाव आहे पी क्यू आर, याची एक बाजू 8 सेमी आहे, एक बाजू 6 सेमी आहे, तर त्याचा कर्ण काढा। ओके, मग इथं लिहायचं काटकोन त्रिकोण, काटकोन त्रिकोण पी क्यू आर मध्ये, आपल्याकडे काटकोन त्रिकोण पी क्यू आर आहे, यामध्ये काटकोन त्रिकोण पी क्यू आर मध्ये कुठल्या गुणधर्मानुसार, पायथागोरसच्या प्रमेयानुसार असं लिहायचं, पायथागोरसच्या प्रमेयानुसार, प्रमेयानुसार, पायथागोरसच्या प्रमेयानुसार काय सूत्र तयार होणार, कर्णवर्ग, कर्ण कोण आहे बाबा इथं पी आर, पी आरचा वर्ग बरोबर बाजूवर्ग अधिक बाजूवर्ग, एक बाजू आहे पी क्यू दुसरी बाजू आहे क्यू आर, पी क्यू चा वर्ग अधिक क्यू आर चा वर्ग। पी क्यू किती दिले मला बाबा, कुठे गेले पी क्यू, पी क्यू दिले 8, क्यू आर दिले 6, मग 8 चा वर्ग अधिक 6 चा वर्ग, 8 चा वर्ग 64, 6 चा वर्ग 36, म्हणून पी आर चा वर्ग बरोबर 64 अधिक 36 किती 100, पी आर चा वर्ग 100, मग पी आर किती 100 चा वर्ग मग 10। तर अशा प्रकारे सुद्धा एखादा प्रश्न आपल्याला विचारला जाऊ शकतो, आणि हा प्रश्न जवळपास 6वी 7वी 8वीच्या लेवलचा प्रश्न आहे, खूप सोपा प्रश्न आहे। तर पायथागोरसचं प्रमेय म्हणजे तीन गुणधर्म बघितले, समरूप त्रिकोणामधील काटकोन त्रिकोणामधील समरूपता, भूमिती मध्याचा गुणधर्म आणि हे पायथागोरसचं प्रमेय। आता पुढे बघा, पायथागोरसच्या प्रमेयाचा व्यत्यास सुद्धा आपल्याला माहिती असला पाहिजे। आता इथं 30 60 90 चे प्रमेय बघा, एखाद्या त्रिकोणाचे कोण 30 60 90 असेल। आता समजा हा ए बी सी, इथं समजा ए आहे, इथं समजा बी आहे आणि इथं समजा सी आहे, आणि हा समजा ए 90 मापाचा कोण आहे, तर या ठिकाणी बघा हा 60 मापाचा कोण आहे आणि हा 30 मापाचा कोण आहे। जर एखाद्या त्रिकोणाचे कोण 30 अंश 60 अंश 90 मापाचे असतील तर लक्षात घ्यायचं, 30 कोणासमोरची बाजू ही कर्णाच्या निम्मी असते, 1/2 गुणिले कर्ण, एवढं लक्षात ठेवणंच गरजेचं आहे। आणि 60 कोणासमोरची बाजू कर्णाच्या वर्गमुळात 3/2 पट असते, वर्गमुळात 3/2 गुणिले कर्ण, हे समजून घेणं गरजेचं आहे। 30 कोणासमोरची बाजू 1/2 गुणिले कर्ण, 60 कोणासमोरची बाजू वर्गमुळात 3/2 गुणिले कर्ण। बघा आता इथं 30 कोणासमोर कुठली बाजू आहे बाबा, ही आहे काय बाबा, ए सी, ए सी बरोबर काय असतं 1/2 गुणिले कर्ण, 1/2 गुणिले इथं कर्ण कोण आहे, 90 कोणासमोरची बाजू बी सी जी आहे ती कर्ण झालं। दुसरा इथं काय बाबा 30 अंश कोणासमोरची बाजू, त्याच्यानंतर 60 कोणासमोरची बाजू कोण आहे बाबा, ए बी, ए बी जी 60 कोणासमोरची बाजू आहे ती कर्णाच्या किती असते, वर्गमुळात 3/2 गुणिले कर्ण, वर्गमुळात 3/2 गुणिले कर्ण, कर्ण कोण आहे बाबा बी सी। म्हणजे अशा प्रकारे हे सूत्र तुम्हाला आकृतीवरून तयार करता आलं पाहिजे, 30 कोणासमोरची बाजू कर्णाच्या 1/2 पट असते, 60 कोणासमोरची बाजू वर्गमुळात 3/2 पट असते, या गोष्टी आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे, माहिती असणं गरजेचं आहे। आता पुढे जाऊयात, पुढे बघा पुढचा मुद्दा, आता हा प्रश्न बघा इथं, या आकृतीत जर विचार केला तर आकृतीमध्ये त्रिकोण पी आय पी आर एस पी एस आर दिलाय, बघा त्रिकोण पी एस आर मध्ये जर आपण विचार केला तर या पी एस आर मध्ये आपल्याला काय दिलंय, कोण एस बरोबर 90 अंश बरोबर, त्याच्यानंतर कोण पी बरोबर किती 30 अंश आहे, म्हणून कोण आर किती असणार बाबा, एक कोण 30 चा आहे दुसरा 90 चा आहे, मग तिसरा कुठला असणार आहे 60 अंशाचा असणार, तिसरा हमका 60 अंशाचा असणार आहे। ओके,
आता म्हणून आपण कुठला गुणधर्म वापरणार, 30° 60° 90°च्या प्रमेयानुसार, ओके, किंवा गुणधर्मानुसार। मग या प्रमेयानुसार किंवा या गुणधर्मानुसार काय सूत्र तयार होणार इथं, की 30 कोनासमोरची बाजू कर्णाच्या निम्मी, 60 कोनासमोरची बाजू कर्णाच्या वर्गमुळात 3/2 पट। पण आता इथं कर्णच दिला नाहीये, कर्ण दिलाय का पी आर, नाही, हा यसच्या समोरचा जो कर्ण आहे पी आर तो दिलेला नाहीये। मग काय दिले बाबा, यस आर दिले। मग यस आर किती कोणासमोरची बाजू आहे, यस आर 30° कोणासमोरची बाजू आहे। मग 30° कोणासमोरच्या बाजूचं यस आर चं सूत्र लिहून काय मिळतं का बघा, मग यस आर बरोबर 30° बाजू 1/2 कर्ण, कर्ण कोण आहे बाबा पी आर, कारण आपल्याला आरपी म्हणजे पी आर आणि पी एस काढायचे। इथं लिहायचं 30° कोणासमोरची बाजू, 30° कोणासमोरील बाजू, 30° कोणासमोरील बाजू, या ठिकाणी असं आपण लिहू, कोणासमोरील बाजू, ठीक आहे, झालं। आता बघा एस आर किती दिलाय, 6 दिलाय, बरोबर 1/2 पी आर। आता 2 भागिले इकडे गेले गुणिले, 6 × 2 बरोबर पी आर, म्हणून आपल्याकडे पी आर किती आलं, 6 × 2 = 12, पी आर तुमच्याकडे आलेला आहे 12, झालं, पी आर आलं 12। आता पी आर 12, तर मग आता काय राहिलं बाबा, एस पी लिहिलं, पी एस राहिलं, पी एस। आता पी एस काय बाबा, 60° कोणासमोरची बाजू, हा 30 आहे, हा 90 आहे, तर हा 60° कोणासमोरची बाजू एस पी। 60° कोणासमोरची बाजू किती पट असते, मगाशी बघितलं, वर्गमुळात 3/2 कर्ण असतं, कर्ण कोण आहे बाबा पी आर आहे। मग वर्गमुळात 3/2 कर्ण पी आर, पी आर म्हणजे आर पी किती काढलं, 12 काढलं, मग इथं लिहायचं 12। आता बेचोक 12 बरोबर का, बेसक 12। मग आता हे 6 आणि हे वर्गमुळात 3, 6 वर्गमुळात 3, अशा प्रकारे आपल्याकडं 6 वर्गमुळात 3 उत्तर येईल एस पी। तर अशा प्रकारे हा प्रश्न आपण सोडू शकतो, 30, 60, 90 प्रमेय गुणधर्म पण बघितला आणि हा प्रश्न पण बघितला। आता पुढे बघा, पुढे या ठिकाणी अजून एक गुणधर्म आहे की 45, 45, 90 प्रमेय। बघा, एक जर एखाद्या त्रिकोणाचे कोण 45, 45, 90 असतील, या तर ह्या 2 बाजू एकरूप असणार, हा कोण 45 मापाचा, हा कोण 45 मापाचा, आणि एक कोण जर 90 मापाचा असेल, तर इथं 45, 45, 90 प्रमेयानुसार काटकोन करणारी प्रत्येक बाजू म्हणजे ए बी आणि बी सी या 2 बाजू काटकोन करतात, या प्रत्येक बाजू ज्या आहेत त्या कर्णाच्या 1/2 पट असतात, काय असतात, 1/2 कर्ण, कर्ण कोणी बाबा ए सी, एकदम साधं सोपं आहे सूत्र। बघा, लक्षात घ्या, 30 कोणासमोरची बाजू 1/2 कर्ण, 60 कोणाचा विचार आला, वर्गमुळात 3/2 कर्ण, आणि 45° कोणाचा विचार आला, तर 1/2 कर्ण, एवढं लक्षात ठेवायचं आपल्याला। मग 45, 45 त्रिकोणामध्ये की काटकोन करणारी प्रत्येक बाजू जी आहे ती 45° कोणासमोरची असते, आणि ती कर्णाच्या 1/2 पट असते, ओके, झाला हा गुणधर्म झाला। आता याच्यावरती काही प्रश्न सुद्धा आहेत। आता हा जर प्रश्न तुम्ही बघितला, आता मला सांगितलं याच्यात ए बी काढा, बघा ए बी जर काढायचा विचार केला, ह्या 2 बाजू तर एक रुपये, आणि दोन्ही बाजू कशाच्या समोर आहेत बाबा, दोन्ही बाजू 45° कोणाच्या समोर आहेत। मग ए बी का असणार आहे, 1/2 कर्ण, कर्ण कोण आहे बाबा इथं, कर्ण आहे ए सी, तुम्हाला दिसतोय ए सी कर्ण। मग 1/2 ए सी कर्ण किती दिलाय बाबा, 9 वर्गमुळात 2, वर्गमुळात 2, 2 गेले, उत्तर किती आले 9। जसं तुमचं ए बी 9 आलं, तसंच तुमचं बी सी सुद्धा 9 असणार, तुम्ही काढू शकता, तर मला काही सांगायची गरज नाही, तुम्हाला गुणधर्म समजला की बाकी सगळ्या गोष्टी लक्षात येतील। आता एक आहे अपोलोनियसचे प्रमेय, हा गुणधर्म सुद्धा खूप महत्वाचा आहे। तर अपोलोनियसचे प्रमेय केव्हा वापरलं जातं, ज्या वेळेस, बघा लक्षात घ्या, ज्या वेळेस एखादी आकृती त्याच्यामध्ये मध्यगा दिली असेल त्यावेळेस अपोलोनियसचं प्रमेय वापरतो। आता इथं बघा, ए एम ही मध्यगा आहे, मध्यगा काय करते बाबा, एका बाजूचे इथं 2 समान भाग करते। मग इथं सूत्र कसं तयार करायचं बघा, ए पासून सुरुवात करू, एकदा ही बाजू घ्या, एकदा ही बाजू घ्या, बरं का, ही बाजू काय बाबा, ए बी चा वर्ग अधिक ए सी चा वर्ग, बघा ए बी चा वर्ग अधिक ए सी चा वर्ग बरोबर। दुसऱ्या टायमाला परत ए पासून सुरुवात घ्या, ए एम ही मध्यगा घ्या, फक्त लिहिताना 2 घ्या, ए एम चा वर्ग आणि अधिक एम सी चा वर्ग, अधिक 2 MC चा वर्ग। एम सी च्या ऐवजी तुम्ही काय करू शकता, बी एम सुद्धा लिहू शकता, एम बी सुद्धा लिहू शकता, कारण दोघे सुद्धा एक रूप आहेत, ओके, एम सी च्या ऐवजी तुम्ही बी एम सुद्धा लिहू शकता। तर अशा प्रकारे हे आकृतीवरून सूत्र तयार करायचं आहे की कसं तयार केलं बघा, लक्षात घ्या, समजा मी जर आकृती बदलली, समजा आकृती जर अशी घेतली पी क्यू आर, आणि इथं समजा P
पी क्यू आर आणि इथं एस असेल तर मग इथं काय सूत्र तयार होईल पी क्यू चा वर्ग अधिक पी आर चा वर्ग पी क्यू वर्ग अधिक पी आर चा वर्ग बरोबर पी एस वर्ग अधिक एस आर चा वर्ग पी एस चा वर्ग अधिक एस आर सॉरी दोन पी एस चा वर्ग अधिक दोन एस आर चा वर्ग अशा प्रकारे आकृती कुठली असू दे आकडे बदलतील पण सूत्र तयार करण्याची ट्रिक लक्षात आली पाहिजे की पी क्यू चा वर्ग अधिक पी आर चा वर्ग बरोबर दोन पी एस वर्ग अधिक दोन एस आर वर्ग किंवा दोन पी एस वर्ग अधिक दोन एस क्यू चा वर्ग असं येईल येऊ शकतं ठीक आहे आता याच्यावरती आधारित एक गणित बघा या गणितामध्ये काय दिले बाबा सूत्र कसं तयार होणार ए पासून सुरुवात करा ए बी वर्ग अधिक ए सी वर्ग बघा काय सूत्र होईल ए बी वर्ग अधिक ए सी वर्ग दुसऱ्या टायमाला दोन लिहून दोन ए एम वर्ग दोन ए एम वर्ग अधिक दोन सी एम चा वर्ग किंवा एम सी चा वर्ग याच्यामध्ये मध्ये का बी सी दिले तुम्हाला अठरा ही बी सी अठरा दिले आता ही संपूर्ण बी सी तुम्हाला किती दिले अठरा दिले संपूर्ण बी सी अठरा म्हणजे ही नऊ झाली ही नऊ झाली बी एम नऊ सी एम नऊ मी शॉर्टकटमध्ये सांगतोय डिटेल्समध्ये मी ॲपवरती किंवा व्हिडिओ बनवलेले आहेत या चॅप्टरवरती ओके तर या ठिकाणी ए बी सूत्र लिहिलं याच्यामध्ये बी एम आणि एम सी नऊ नऊ झाले आणि ए बी वर्ग अधिक ए सी वर्ग 260 दिला आहे तर ए पी काढा ए पी म्हणजे या ठिकाणी एक लक्षात घ्या ॲक्च्युली इथं इथं पी पाहिजे ओके ए पी मध्ये घ्या इथं ॲक्च्युली पी पाहिजे आपल्याकडे ठीक आहे या प्रश्नामध्ये इथं पी करून घ्या काय होईल बाबा ए बी चा वर्ग अधिक ए सी चा वर्ग बरोबर दोन ए दोन ए पी वर्ग अधिक दोन पी सी चा वर्ग पी सी चा वर्ग आता बी सी तुम्हाला अठरा दिले म्हणजे बी पी आणि पी सी नऊ नऊ झालं मग आता ए बी वर्ग अधिक ए सी वर्ग किती दिले 260 दिले दोन गुणिले ए पी वर्ग ए पीची किंमत काढायची अधिक दोन गुणिले पी सी किती बाबा नऊ नवाचा वर्ग मग काय होईल बाबा 260 आपल्या जाग्यावर दोन ए पीचा वर्ग आपल्या जाग्यावर दोन गुणिले नवाचा वर्ग 81 ठीक आहे मग आता हे 260 आपल्या जाग्यावर म्हणायचं भावा इथंच थांब दोन ए पीचा वर्ग आपल्या जाग्यावरती ठीक आहे अधिक 81 दोन 162 झाले 162 अधिक इकडे आले वजा झाले 260 वजा 162 बरोबर दोन ए पीचा वर्ग आता 260 मधून 162 गेले किती राहिले 98 राहिले 98 बरोबर दोन ए पीचा वर्ग दोन गुणिले इकडे आले भागिले 98 भागिले दोन बरोबर ए पीचा वर्ग मग ए पीचा वर्ग बरोबर 98 निम्मे किती झाले बाबा 49 ए पीचा वर्ग 49 तर ए पी बरोबर किती आलं 7 आलं तर अशा प्रकारे हे सगळं कॅल्क्युलेशन तुम्हाला करता येऊ शकतं म्हणजे सूत्र लक्षात आलं पाहिजे की आकृतीवरून सूत्र कसं तयार करायचं हे माहिती असलं पाहिजे हा प्रश्न जुलै 2019 येऊन गेला होता ठीक आहे तर अशा प्रकारे आपण हा एक गुणधर्म बघतो तर हा शेवटचा गुणधर्म आहे या प्रकरणातला बघा आणखी एक महत्त्वाची गोष्ट मित्रांनो गणित भाग एक आणि दोन जर तुम्हाला अवघड जात असेल आणि गणित भाग एक आणि दोनची तुमची काहीच तयारी झाली नसेल तर टेन्शन घेऊ नका आपलं ॲप आहे क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी त्यावर तुमच्यासाठी गणित भाग एक आणि दोनच्या व्हिडिओचा स्पेशल कोर्स बनवला आहे या कोर्समध्ये आपण प्रत्येक प्रकरणावर 3 ते 4 व्हिडिओ बनवले आहेत आणि त्या व्हिडिओमध्ये आपण काय घेतलं आहे आत्तापर्यंत बोर्डाच्या परीक्षेला जी महत्त्वाची गणितं आली होती तर ती सगळी गणितं त्यामध्ये आपण घेण्याचा प्रयत्न केलेला आहे त्या कोर्समध्ये आणि त्याचबरोबर बोर्ड परीक्षा 2025 अनुषंगाने महत्त्वाची जी गणित आहे त्यावर सुद्धा त्या कोर्समध्ये चर्चा झालेली आहे आणि त्याचबरोबर त्या कोर्समध्ये दर सोमवार आणि मंगळवार आपण लाईव्ह लेक्चर घेत असतो ठीक आहे तर तुमची बोर्डाची पूर्ण तयारी होईल त्याचबरोबर सहामाही परीक्षेच्या तयारीच्या अनुषंगाने हा कोर्स महत्त्वाचा आहे पूर्वपरीक्षेच्या तयारीच्या अनुषंगाने महत्त्वाचा आहे आणि बोर्ड परीक्षेच्या तयारीच्या अनुषंगाने हा कोर्स खूप महत्त्वाचा आहे जर कोर्स तुम्ही जॉईन केला नसेल तर तो कोर्स तुम्ही जॉईन करा फक्त 499 रुपये त्याची फी आहे ठीक आहे मित्रांनो तर आजच्या व्हिडिओमध्ये इथेच थांबूयात बाय सर्वांना धन्यवाद तर नमस्कार मित्रांनो आपल्या ॲपवरती जाऊन आपण कशाप्रकारे अभ्यास करू शकतो ते बघूयात सुरुवातीला हा आपला ॲप आहे या ठिकाणी इथे आपण क्लिक करू आणि ॲपवरती गेल्यावर बघा अशा प्रकारे क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी येईल इथं जर तुम्ही जर बाय नसेल केला हा कोर्स विकत नसेल गेला तर घेतला केला तर इथं क्लिक करून तुम्ही कोर्स बाय करू शकता आणि बाय जर केला असेल तर इथं क्लिक करूयात इथं क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमच्या स्टोअरमध्ये हा कोर्स दिसेल आणि त्यानंतर इथे क्लिक केलं की या कोर्समध्ये बऱ्याचशा गोष्टी आहेत यामध्ये ओव्हरव्ह्यू आहे कंटेंट आहे लाईव्ह क्लासेस आहे लाईव्ह क्लासेसवर क्लिक केलं की हे आत्तापर्यंत लाईव्ह झालेले क्लासेस दिसतील कंटेंटवरती जर तुम्ही क्लिक केला तर कंटेंटवर बघा इथं सध्या तुम्हाला गणित भाग एक दिसेल 10वीचं त्यानंतर तुम्हाला इथं गणित भाग 2 वगैरे पण दिसतील हळूहळू ते अपडेट केले जाणार आहेत गणित भाग 1 जर तुम्ही क्लिक केलं तर इथे बघा गणित भाग 1 दोन चलातील रेषीय समीकरणे वर्ग समीकरणे या प्रकरणांच्या सध्या आपण व्हिडिओ टाकलेले आहेत
त्याचबरोबर इथं खाली सुद्धा तुम्हाला काही कंटेंट पाहायला मिळेल, मागील काही व्हिडिओ आहेत आणि प्रश्नपत्रिका आहे बोर्डाच्या. ओके, आता इथं जर क्लिक केलं तर दोन चलातील रेषीय समीकरणाच्या व्हिडिओ इथं क्लिक केल्यानंतर तुम्हाला जी व्हिडिओ पाहायची ती तुम्ही पाहू शकताय. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओ मध्ये आपण चर्चा करणार आहोत इयत्ता 10वी गणित भाग 1. अशा प्रकारे तुम्हाला या व्हिडिओ बघता येईल. आपण जरा बॅकला येऊयात. ओके, आता यानंतर अजून बघा कंटेंट आहेत, त्याच्यानंतर खाली आहे दुसरं प्रकरण आहे, दुसऱ्या प्रकरणाच्या काही व्हिडिओ आहेत, हळूहळू इतर व्हिडिओसुद्धा अपडेट होतील. आता इथेच तुम्हाला बघा हळूहळू 10वी गणित भाग 1 आहे ना, त्यानंतर गणित भाग 2 आणि इतर कंटेंटसुद्धा ॲड होईल. आता याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं 10वी गणित भाग 1 तर इथं खाली काही PDFसुद्धा आहेत, काही PDF नोट्स बघा, पहिल्याच प्रकरणाच्या नोट्स तुम्हाला इथं बघायला मिळतील. तर नोट्ससुद्धा PDF अवेलेबल केलेले आहेत तुमच्यासाठी. ओके, त्याचबरोबर आणखी महत्त्वाची गोष्ट म्हणजे याच्यावरती तुम्हाला साधारणतः एकच मिनटं आपण थोडंसं बॅकला येऊयात, याच्यावर तुम्हाला काही फ्री मटेरियलसुद्धा आहे. फ्री कंटेंट कुठं आहे तो पण दाखवतो तुम्हाला, ज्यांनी कोर्स बाय नाही केला त्यांच्यासाठी फ्री कंटेंट बघा. इथं 3 लाईन आहेत ना, 3 लाईन इथं, त्यावरती 3 डॉटवरती आपण क्लिक करू आणि इथं फ्री मटेरियल आहे, या फ्री मटेरियलवर क्लिक केलं की तुम्हाला फ्री मटेरियल बघायला मिळेल. ओके, सध्या व्हिडिओज आहेत. ओके, या व्हिडिओ तुम्हाला फ्रीमध्ये बघायला मिळतील. इथं क्लिक केलं की आपल्या जुन्या व्हिडिओ आहेत बऱ्याचशा, तर त्या तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळतील, बऱ्याच व्हिडिओ. ठीक आहे, ओके. ओके, तर अशा प्रकारे तुम्ही आपल्या ॲपवरती अभ्यास करू शकता, ॲपवरती जाऊन. ठीक आहे, काही कंटेंट फ्रीसुद्धा आहे आणि काही कंटेंट पेडसुद्धा आहे, तर बराच कंटेंट आहे तुमच्यासाठी. तर तुम्ही ॲपवरती जाऊन अभ्यासू शकता. आणि जर कोर्स अजून तुम्ही बाय नसेल केला तर इथं बाय बटनावर क्लिक करा. या बाय बटनावर जर तुम्ही क्लिक कराल, क्लिक केल्यानंतर तुम्हाला तो कोर्स जो आहे तो परचेस करता येऊ शकतो. ओके, तर तो कोर्स परचेस करा. ॲक्च्युली इथं क्लिक केलं की इथं आय एम इंटरेस्टेड शब्द येतो, आता नाही येणार कारण आता ऑलरेडी यामध्ये परचेस केलेला आहे. इथं आय एम इंटरेस्टेड शब्द येतो, त्यावर क्लिक केलं की तुम्हाला एक व्हॉट्सअपला मेसेज जाईल, त्यावर क्लिक करून तुम्ही कोर्स विकत घेऊ शकता. हा, ओके मित्रांनो, धन्यवाद.